नमस्कार, आज आपण शिळा राहिलेल्या भातापासून जबरदस्त अशी वेज बिर्याणी बनवून घेणार आहोत। तर पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल असा हा भात तयार झालेला आहे। तर यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। फरस भी घेतलेली आहे, गाजरचे तुकडे घेतलेले आहेत, फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत आणि फ्रोझन मटार घेतलेले आहेत। तर इतक्या भाज्या आपल्याला हव्या आहेत। आणखीन जर तुम्ही कॅप्सिकम वगैरे घालू शकत असाल तर त्या देखील तुम्ही घेऊ शकता। गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेलं आहे, छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तर कुठलीही बिर्याणी म्हटली की त्याला खड्या गरम मसाल्याचा मस्त असा सुवास येणं गरजेचं आहे आणि त्या सुवासामुळेच आपल्याला ती बिर्याणी किंवा तो पुलाव आपल्याला खावासा वाटतो। तर आता हे तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये खडे गरम मसाले घालून घ्यायचे आहेत। तर शक्यतो सुवास असणारे खडे गरम मसाले म्हणजे दालचिनी, त्याचबरोबर तेजपत्ता, एक वेलची इथे आपल्याला घालून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिरी आणि 2 ते 3 लवंगा। तर इतकेच मसाले आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर चक्रीफूल घालायचं असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता। आणि यामध्ये मी अर्धा उभा चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे, कारण की थोड्या कांद्याची पेस्ट मी जो वाटण घालणार आहे त्यामध्ये देखील घातलेली आहे। तर आता हा कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे आणि यामध्येच आपल्याला हे खडे गरम मसाले देखील छान असे परतून घ्यायचे आहेत। मस्त खमंग असा या मसाल्यांचा सुगंध सुटलेला आहे। तर 2 ते 3 मिनिटासाठी आणखीन आपण परतून घेऊया, म्हणजे थोडासा हा कांदा जो आहे त्याचा कलर चेंज झाला पाहिजे। आता यामध्ये एक साधी पेस्ट मी तयार करून घेतली, ती घालणार आहोत। या पेस्टमध्ये साधारणपणे आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, भाजून घेतलेला कांदा घेतलेला आहे आणि 2 चमचे दही आणि थोडंसं 1/2 चमचा शहाजीरं। तर ह्याला आपण छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून याची पेस्ट तयार करून घेतलेली। ही पेस्ट छान अशी आपल्याला या तेलावरती परतून घ्यायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पेस्ट तयार करत असताना 2 ते 3 पुदिन्याची पाने देखील घालू शकता, पण आता ही पाने मी नंतर घालणार आहे। आता हा मसाला परतत आहे। याच वेळेला आपण या ज्या चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालून घेणार आहोत। फ्लावरचे तुकडे, फ्रोझन मटर घेतलेले आहेत, गाजरचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडीशी फरस भी घेतलेली आहे। तर त्या सर्व भाज्या कच्च्या आहेत आणि इथे आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। आणि मस्त अर्ध्या कच्च्या अशा या भाज्या जवळपास 70% इतक्या शिजल्या जातील अशा प्रकारे या आपल्याला या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। तर कारण की आपण यामध्ये शिल्लक राहिलेला शिळा भात घालणार आहोत, त्यामुळे या भाज्या शिजाल्यानंतर वेळ मिळणार नाही, म्हणून या भाज्या आपण या स्टेजला शिजवून घेणार आहोत। तर आता या व्यवस्थित 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं तिखट वाढवण्यासाठी घरगुती तिखट घालणार आहोत। तर 2 चमचे या पेस्टमध्ये मी दही वापरलं होतं, त्यामुळे हिरव्या मिरचीतलं तिखट हे थोडंसं कमी झालेलं होतं, म्हणून यामध्ये मी थोडंसं घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे। तर आपल्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। थोडीशी हळद घालून घेऊया। आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। या पेस्टमध्ये मी थोडंसं मीठ देखील घातलं होतं, तर चवीनुसार मीठ अंदाज घेऊन आपल्याला घालायचं आहे, कारण की आता भाज्यांचं प्रमाण यामध्ये वाढलेलं आहे, त्यामुळे इथे आपण मिठाचा अंदाज घेऊन आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। तर अशा प्रकारे या भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला शिजू द्यायचं आहे। तर यावर आपण आता झाकण ठेवून देणार आहोत आणि मंद आच करून या भाज्यांना जवळपास 5 मिनिटासाठी मंद आचेवरती शिजवून घेऊया। तर झाकण ठेवून घेतलेले 5 मिनिटानंतर आपण बघूया। तर बऱ्यापैकी भाज्यांनी हे पाणी सगळं जे आहे ते खेचून घेतलेलं आहे आणि मसाला देखील साधारणपणे कोरडा होत चाललेला आहे। आता या भाज्या व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। शिळ्या भातापासून खूप वेगवेगळे प्रकार बनवले जातात, जसं की फोडणीचा भात, दाल खिचडी, त्याचप्रकारे तवा पुलाव। तर आज आपण इथे व्हेज बिर्याणी बनवणार आहोत। तर या व्हेज बिर्याणीमध्ये खूप साऱ्या भाज्या पडल्या जातात, पौष्टिक आणि हेल्दी असा हा व्हेज बिर्याणीचा भात तयार होतो। जास्त काही वेळ लागत नाही, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये झटपट असा हा व्हेज बिर्याणीचा भात तयार होऊन जातो। तर आता पुन्हा मी झाकण ठेवलं होतं आणि बघा आता 2 ते 3 मिनिटानंतर ह्या भाज्या पुन्हा आपण परतून घेऊया। तर बऱ्यापैकी आता ह्या भाज्या शिजत आलेल्या आहेत, आपल्याला जवळपास 80% या भाज्या शिजवून घ्यायच्या होत्या।
या भाज्या आता बऱ्यापैकी शिजून तयार आहेत. छान असा क्रंच या भाज्यांमध्ये थोडासा शिल्लक असणं गरजेचं आहे. अगदी मऊ भाज्या शिजवल्या तर ती मजा आणि ती टेस्ट राहणार नाही या व्हेज बिर्याणीला. आता यामध्ये आपण शिल्लक राहिलेला जो शिळा भात आहे तो आपण घालून घेणार आहोत. तर एक प्लेटभर इतका शिळा भात शिल्लक होता तर आता याला आपण सगळा घालून घेणार आहोत यामध्ये. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हा जो स्पॅच्युला आहे तो मोठा आहे तर एका लहान चमच्याने मी हलक्या हाताने झटपट मिक्स करून घेते. म्हणजे भाताचे कण जे आहेत ते मोडणार नाहीत आणि भात हा छान असा मस्तपैकी मिक्स होऊन जाईल. तर आपल्याकडे ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या भाज्या तुम्ही घालू शकता. यामध्ये कॉर्न घालू शकता, त्याचप्रकारे शिमला मिरची घालू शकता. बऱ्याच प्रकारच्या भाज्या घालून तुम्ही हा हेल्दी असा व्हेज बिर्याणीचा भात तयार करू शकता. तर आता मस्त आता हा मिक्स करून झालेला आहे. यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक थोडासा 5 मिनिटासाठी मंद आचेवरती दम देऊन घेणार आहोत. म्हणजे मस्त या मसाल्यांची जी टेस्ट आहे, भाज्यांची जी टेस्ट आहे, ती या बिर्याणीमध्ये मस्तपैकी मुरली जाईल. आता बघा, यावरती आपण झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती जवळपास 3 ते 4 मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेतलं होतं आणि छान अशी वाफ आलेली आहे. याला आता पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्या यामध्ये आपण थोडीशी पुदिन्याची पाने घालून घेतलेली आहेत आणि थोडीशी मुठभर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. पुन्हा एकदा याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. म्हणजे पुदिन्याचा जो सुवास आहे तो देखील या भाताला येईल. आता याला मिक्स करून घेऊया हलक्या हाताने. तयार आहे. आता ही बिर्याणी तुम्ही कोशिंबीर सोबत देखील खाऊ शकता किंवा नुसतीच अशी देखील खाल्ली तरी खूप चविष्ट लागते. सोबत पापड लोणचं कोशिंबीर असेल तर मजाच वेगळी. शिल्लक राहिलेल्या शिळ्या भातापासून आज आपण व्हेज बिर्याणी बनवून घेतली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत बाय बाय.